2 ते 3 वर्ष टिकणारं, अजिबात बुरशी न लागणारं आणि घरच्याच साहित्यात अगदी विकतच्यासारखं मार्केटसारखं लोणचं जर तुम्हाला तयार करायचं असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. यामध्ये लोणच्याला बुरशी येऊ नये किंवा मग एका दिवसातच लोणचं कसं मुरलं जाईल यासाठी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत. आणि लोणचं खूप जास्त चटपटीत चवीचं तयार होतं आणि एका दिवसातच तुम्ही हे जे लोणचं आहे ते लगेचच खायला घेऊ शकता. अजिबात मुरवायची याला गरज पडत नाही. त्यासाठीसुद्धा वेगळी कोणती अशी ट्रिक वापरायची आणि विकतच्यासारखा मार्केटसारखा घरगुती लोणच्याचा मसाला घरीच कसा तयार करायचा घरच्या साहित्यापासून ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या गोष्टींचं प्रमाण वगैरे व्यवस्थितपणे दिलेलं आहे. चला तर मग पटकन अशा या चटपटीत लोणच्याच्या व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करूया. मस्त खार सुटलेला आहे, अगदी चटपटीत असं लोणचं तयार होतं. चला सुरुवात करूया. तर हे लोणचं तयार करण्यासाठी मी इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर थोड्याशा जास्त गरसलेल्या आणि थोड्याशा आंबट अशा जर कैऱ्या मिळाल्या तर तुम्ही त्या घेऊ शकता. लोणच्यासाठी जी कैरी निवडायची आहे ती तुम्हाला घट्ट अशी, कुठेही हाताने दाबून बघितलं तर नरम न लागणारी, घट्ट अशी, कडक अशी कैरी निवडून घ्यायची आहे. तर मी इथे 2 कैऱ्यांपासून, जवळपास याचं वजनी प्रमाण असेल 300 ग्रॅम, तर मी आज 2 कैऱ्यांपासून हे लोणचं तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, पुसून घेतलेल्या आहे. लोणचं जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्याला पाण्याचा हात अजिबात लागता कामा नये, त्यामुळे कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आणि त्याच्या जेवढ्या बारीक पातळ अशा फोडी होतील एवढ्या पातळ फोडी करून घ्यायच्या. बघू शकता उभ्या आकाराच्या मी पातळ अशा फोडी किंवा स्लायसेस याच्या करून घेतलेल्या आहे. यामुळे काय होतं, फोडी बारीक किंवा पातळ असल्यामुळे लोणचं लगेचच मुरतं आणि त्याला खूप जास्त दिवस ठेवायची गरज पडत नाही. त्यानंतर याच्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घातलेला आहे आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आता 10 मिनिटांसाठी आपण याला असंच साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत मार्केटसारखा मसाला घरीच कसा तयार करायचा ते बघूया. पॅन ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये मी 2 चमचे बडीशेप घातलेली आहे, 1/2 चमचा मेथी दाणा घातलेला आहे, त्यानंतर 1/2 चमचा जिरं घातलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये एखाद्या गोष्टीचा फ्लेवर जास्त आवडत असेल, बऱ्याच जणांना सोप्सचा फ्लेवर जास्त आवडतो, तर बडीशेप जास्त प्रमाणात 4 चमचे घातली तरीही चालेल. 1 किलोचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर मसाले अगदी 4 ते 5 मिनिटांपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेले आहे. जास्त करपून घ्यायचे नाही, नंतर मग लोणच्याला करपट असा वास लागतो. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी इथे 4 ते 5 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे. मोहरीची डाळ कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. लोणच्यासाठी मिळते ती, खास म्हणजे मोहरीची डाळ जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही इथे एक छोटी वाटी जी मोहरी असते त्याला भाजून मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता. पण मग त्याची काळ्या रंगाची जी वरची साल असते ती तशीच राहते, त्यामुळे दुकानात आरामात मिळून जाईल तुम्हाला. 15 ते 20 रुपयाला ही मोहरीची डाळ मिळते. 50 ते 100 ग्रॅमचं पॅकेट असतं छोटंसं, ते घेतलं तरी चालेल. तर मोहरीची डाळ अगोदरच थोडीशी रोस्ट केलेली किंवा भाजलेली असते, त्यामुळे याला भाजायची गरज पडत नाही. पण लोणचं छान टिकावं, अजिबात खराब होऊ नये, त्यामध्ये मॉइश्चर राहू नये, म्हणून मी अगदी 2 ते 3 मिनिटांपर्यंत खरपूस अशी ही डाळ जी आहे पॅनमध्ये भाजून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण लोणच्यासाठीचं जे मीठ वापरणार आहोत ते सुद्धा इथे भाजून घेणार आहोत. अगोदर आपण 1/2 चमचा जे मीठ घातलेलं होतं ते सुद्धा मी भाजून घेतलेलं होतं, पण ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहिली म्हणून मी जे मीठ वापरणार आहात ते सुद्धा भाजून घ्या. म्हणजे त्यामध्ये जरी सुद्धा थोडंसं मॉइश्चर असेल, मिठामध्ये थोडा असा ओलावा असेल, त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा लोणचं खराब होतं आणि मग ते जास्त दिवस टिकत नाही. तर मीठ सुद्धा भाजून घ्यायचं आहे. बघू शकता गॅसची फ्लेम बंद करून कढईमध्ये, नॉर्मल गरम कढईमध्ये मीठ ठेवलं तरीही चालतं. मीठ छान मस्त खरपूस असं भाजून तयार होतं आणि ते मीठ तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता. मसाला तयार करण्यासाठी जे आपण सोफ वगैरे अगोदरचं साहित्य भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये 2 ते 3 चमचे मोहरीची डाळ घालायची आहे. सगळी डाळ मी इथे घालणार नाही आहे, कारण मग आपला जो लोणच्याचा खार किंवा मसाला असतो त्यामध्ये थोडीशी डाळ अख्खी सुद्धा छान लागते, म्हणून मी अगदी 2 चमचे मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे आणि बाकीची डाळ अख्खीच्या अख्खी मसाल्यामध्ये टाकणार आहे. 1/2 चमचा मी लाल काश्मीरी मिर्च पावडरसुद्धा टाकलेली होती आणि सगळं साहित्य छान मी असं मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे. एकदम फाईन ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे कैऱ्याला छान चिकटला जातो आणि मग लोणच्यासोबत खाताना खूप जास्त छान चव येते. तर बघू शकता असा हा मार्केटसारखा एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेला मसाला इथे तयार आहे. आता लोणच्याला फोडणी कशी घालायची ते बघूया. तर एका पातेल्यामध्ये किंवा छोटीशी तडका पॅन, आज क्वांटिटी कमी आहे लोणच्याची म्हणून मी तडका पॅनमध्ये एक छोटी वाटी जी असते आमटी खाण्याची, त्याने एका छोट्या वाटीने मी 1 वाटी भरून तेल इथे कढईमध्ये पॅनमध्ये गरम करत करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही मोठ्या किंवा जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं करणार असाल तर मोठं पातेलं घेतलं तरी चालेल. तेल छान गरम झालेलं आहे, त्यानंतर मी इथे 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची, तेल थोडंसं कोमट होऊन द्यायचं, कारण आता आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम तेल नको आहे. त्यामध्ये 4 ते 5 मिरे आणि 3 ते 4 लवंगा घातलेल्या आहे, 1/2 चमचा मेथी दाणा घातलेला आहे
आणि पाव चमचा मी इथे घातलेला आहे हिंग. गॅसची फ्लेम बंद आहे, खूप जास्त कडकडीत तेल गरम नको आहे, नाहीतर आपले सगळे मसाले त्यामध्ये जळून जातील. कोमट तेल गरम हवे अशा पद्धतीची फोडणी बसली पाहिजे. त्यानंतर मिक्सरमध्ये जो आपण लोणच्याचा मसाला घरीच तयार केलेला आहे तोसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आवडत असेल तेवढं घाला. मी 4 ते 5 चमचे मसाला घातलेला आहे, 1.5 चमचा लाल काश्मीरी मिर्च पावडर घातलेली आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जी अख्खी मोहरीची डाळ भाजून ठेवलेली होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे घातलेली आहे. मसाल्याला तुम्हाला किंवा लोणच्यामध्ये जेवढा खार किंवा मसाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मसाले जे आहे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे जे कोमट तेल आहे ते तुम्हाला या कैरीवरती जी आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेली होती त्यामध्ये हे जे कोमट तेल आहे त्याची फोडणी ओतायची आहे. तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार, तुम्ही थोडंसं चाखून बघू शकता आणि जे मीठ आपण भाजून घेतलेलं होतं तेच मीठ इथे वापरायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेतल्यामुळे त्यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि जे आपलं लोणचं आहे ते भरपूर दिवस 2 ते 3 वर्ष टिकायलासुद्धा मदत होते. पण हे लोणचं इतकं जास्त चविष्ट आणि चटपटीत होतं वरण भाताबरोबर किंवा मग खिचडीबरोबर असो खूप जास्त छान लागतं, अजिबात 2 ते 3 वर्ष राहतच नाही एवढं जास्त छान चवीला हे लोणचं होतं. बघू शकता मसालासुद्धा एकदम योग्य प्रमाणात आहे. जर तुम्हाला जास्त खार किंवा मसाला लोणच्यामध्ये आवडत असेल तर त्याचं प्रमाण जास्त वाढवलं तरीही चालेल. यानंतर आपण हे जे लोणचं आहे 1 दिवसासाठी किंवा 10 ते 12 तासासाठी असं झाकून ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता लोणच्याचा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि त्याचा मसाला किंवा जे तेल आहे ते सुद्धा छान सुटलेलं आहे. तर लोणचं खराब होऊ नये म्हणून थोड्याशा जर 3 ते 4 गोष्टींची काळजी घेतली तर लोणचं छान वर्षभर 2 वर्ष टिकायलासुद्धा मदत होते. कैऱ्या घेताना छान कडक अशा कैऱ्या घ्यायच्या, लोणच्याच्या कैऱ्या. त्याला पाण्याचा हात अजिबात लागून द्यायचा नाही किंवा मग स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या झाल्यानंतरच फोडी करायच्या. लोणच्यामध्ये कधीही पाण्याचा हात किंवा ओला असा चमचा घालायचा नाही. जे खाण्यासाठीचं लोणचं आहे छोट्याशा बरणीत काढून ठेवायचं, बाकीचं जे साठवणुकीचं लोणचं आहे किंवा जास्त प्रमाणातलं मोठ्या अशा बरणीत साठवून ठेवायचं. नेहमी कोरडा किंवा सुकलेला चमचा वापरायचा. ओला चमचा जर लोणच्यामध्ये घातला तर बऱ्याचदा लोणचं खराब होतं. आणि तुम्ही फ्रीजच्या बाहेरही हे जे लोणचं आहे ते अगदी 2 ते 3 वर्ष साठवून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आणि याच्यामध्ये मी आज व्हिनेगर किंवा प्रिझर्वेटिव्हसुद्धा घातलेलं नाही. मार्केटच्या लोणच्यामध्ये बऱ्याचदा प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात आणि कुठल्याही काचेच्या बरणीमध्ये अशा पद्धतीने हे लोणचं जे आहे दुसऱ्या दिवशी स्टोअर करून ठेवायचं आहे. फोडी याच्या बारीक असल्यामुळे लोणचं वायासुद्धा जात नाही आणि तुम्हाला जेवढं लागेल, बऱ्याचदा आपण मोठ्या अशा फोडी करतो आणि मग त्यामध्ये थोडंसं लोणचं खाल्लं जातं बाकीचं वाया जातं तसंही होत नाही, लोणचं मुरायलासुद्धा मदत होते. अजून एक टिप देते, जर आज माझी क्वांटिटी कमी होती पण जर जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं असेल तर जी काचेची किंवा सिरॅमिकची बरणी आहे त्याला तुम्ही थोडंसं तव्या वरती 1/2 चमचा हिंग घालायचा आणि 2-3 लवंगा घालून त्याचा धूर निघेपर्यंत त्याला गरम करायचं आणि तो जो धूर आहे तो त्या काचेच्या बरणीमध्ये घ्यायचा. बरणी छान स्वच्छ घासून कोरडी करून घ्यायची आणि तो धूर घेतल्यानंतर बरणी जी कोरडी बरणी आहे त्यामध्ये सगळं लोणचं भरून ठेवायचं. अजिबात लोणचं 2 ते 3 वर्ष खराब होत नाही. सगळ्या ज्या वस्तू याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या क्वालिटीच्या वापरायच्या, मीठ वगैरे भाजून घ्यायचं. एवढ्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर लोणचं अजिबात खराब होत नाही आणि 1-2 वर्ष तुम्ही मस्तपैकी या लोणच्याचा आस्वाद घेऊ शकता. तर ही रेसिपी कशी वाटली, आजच्या लोणच्याचा मसाला तुम्हाला घरगुती साहित्यात मी तयार करून दाखवलेला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय, गॉड ब्लेस यू.